कोपरगाव शहरासह तालुक्यात चोरट्यांनी थैमान घातले असून गेल्या महिन्याभरापासून शहरात आणि तालुक्यात विविध ठिकाणी धाडसी चोऱ्या होत आहेत. आता तर चोरट्यांनी कळस गाठला असून घराबरोबर शहरातील मंदिरामधील दानपेट्यांवर देखील डल्ला मारलाय. कोपरगाव शहरासह तालुक्यात चोरट्यांनी थैमान घातले असून गेल्या महिन्याभरापासून शहरात आणि तालुक्यात विविध ठिकाणी धाडसी चोऱ्या होत आहेत. आता तर चोरट्यांनी कळस गाठला असून घराबरोबर शहरातील मंदिरामधील दानपेट्यांवर डल्ला मारलाय. तर शनिवारी पहाटे समतानगर येथे चार ठिकाणी घरफोडी करून मुद्देमाल लंपास केलाय. यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोपरगाव शहरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास प्रगत शिवाजी रोड येथील आणि सुदेश टॉकीज येथील गणपती मंदिर आणि श्री स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी मंदिराच्या दानपेट्या चोरट्यांनी फोडल्यात आणि त्यातील रोख रक्कम घेऊन पोबारा केलाय. तर शनिवारी पहाटे शहरातील समतानगर येथील रहिवासी उमेश अरुण भांबरे, मोहन शिवराम आहेर, अभिजित पटेल आणि गणेश शिंदे यांच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत एकाच रात्री या चारही ठिकाणी घराचे कुलूप तोडून मोहन आहेर यांच्या घरातील सोन्याचे कानातले आणि एकाच्या घरातून LED लॅपटॉप चोरून नेलाय. तर दोन ठिकाणी त्यांना काही ऐवज मिळालेला नाहीये. चारही घरी कोणी नसताना ही चोरी करण्यात आली. सकाळी शेजारच्यांच्या ही घटना लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस स्टेशनला कळवले. ज्यांच्या घरी चोरी झाली त्यातील काही देवदर्शनाला तर काही कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले होते. गेल्या एक महिन्यापासून शहरात या चोरांच्या धुमाकूळामुळे शहरातील नागरिक भयभीत झालेत. शहरात आणि ग्रामीण भागात पोलिसांनी गस्त वाढवावी आणि या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. साधारण कधी झाले? रात्री 12 वाजेच्या नंतर चोरी झालेली. आधी त्यांनी पुढचा कुलूप कडीकोंडा तोडला, तर लॅच लावलेलं असल्यामुळे दार उघडलं नाही. दार उघडलं नसल्यामुळे ते मागच्या बाजूला गेले. मागच्या बाजूच्या दाराचा त्यांनी कोंडा तोडला, कडीकोंडा, आणि मागच्या बाजूने प्रवेश करून त्यांनी घरातून एक मोठा HDTV, एक लॅपटॉप, एक इस्त्री, प्राथमिक दर्शी एवढं दिसत नाही. आणि जे घरचे लोक आहेत ते रात्रीपर्यंत बाहेर गावून आले तर मग हे कारकोळ जे काही गेलेलं असेल ते कळेल. तुम्ही कोण आहात? मी काका आहे त्यांचा. तुम्ही इथे राहतात? हा, सह्याद्री कॉलनीत राहतो. हे तुम्हाला कसं कळलं? कोणी कळलं? हे समोरचे जे गिरीश भाऊ म्हणून येते सांगायला आले होते घरी, तर त्यांचे सकाळी लक्षात आल्यानंतर मग आम्ही बघायला. सीच्यूविस्तासाठी योगेश डोके, कोपरगाव. सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.